लय भारीच्या जबरदस्त यशानंतर आता रितेश देशमुख याचा माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात रितेश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ॲक्शन आणि जबरदस्त संवाद असलेला हा चित्रपट आहे. आपल्या या चित्रपटाबाबत अभिनेता रितेश देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे. एका गावाच्या कथेवर आधारलेला हा चित्रपट असून त्या गावात एक पोलीस अधिकारी आल्यानंतर कसे परिवर्तन होते हा कथासार चित्रपटाचा आहे. तसेच जबरदस्त डायलॉग ॲक्शन या सिनेमात प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलं आहे. तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात, पण आता समजे थांबलाच आहात तर माऊली नाराज नाही करणार. 14 तारखेला आता रिलीज होतोय चित्रपट माऊली. मला वाटतं की लय भारी ज्या ज्या लोकांना चित्रपट आवडला त्या लोकांना हा चित्रपट आवडेल अशीच अपेक्षा आहे. लय भारीपेक्षा 2 पाऊल पुढे जाऊन सगळं गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा स्केल वाढवण्याचा प्रयत्न केला, ॲक्शन असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल, आणि फार रूटेड गोष्ट आहे, एका गावाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की जे लोक पाहतील ते लोक नक्कीच या गोष्टीशी कनेक्ट करतील. आपली राखणं आपणच करायची, ती वेट घ्यायची हातात, आणि कुणी जर वाईट नजरेने बघितलं ना त्याच्या टाळक्यातच आणायची. काय समजलं? लय भारी चम्मा यायला सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारले त्याबद्दल कसं आहे की पहिल्यांदा मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे आणि प्रत्येक वेळा चित्रपटात पाहतो, रिअल लाईफमध्ये पाहिलेत किती डायनॅमिक असतात. तर पहिल्यांदा हे काम करताना खरंच मजा आली. आपल्या सरका पोलीस जोवर वर्दीत आहे तोवर ठीक आहे, वर्दी नसली आपल्या सरका टेरर कोण नाही. चित्रपटाचं गाणं सध्या गाजतं आणि डायलॉग देखील गाजतो, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादा डायलॉग वगैरे? नाही, मला खरंच लोकांनी डायलॉग्स असतील किंवा गाणं असेल त्याला पसंती दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. जिओचा पहिला चित्रपट आहे त्याबद्दल? जिओ स्टुडिओचा पहिला रिजनल चित्रपट माऊली आहे आणि मला खरंच अभिमान आहे की जिओ स्टुडिओचं जे विजन आहे आणि मुंबई फिल्म कंपनी, आम्ही जे पाहतो एक विजन, आम्ही दोघं एकत्र आणून खरंच आम्हाला वाटतं की मराठीमध्ये काहीतरी बिग स्केल एंटरटेनमेंट झालं पाहिजे आणि त्यापरीने आम्ही सगळं काम करतो आहे. निर्मिती जेनेलिया देशमुखचे आहे, त्याबद्दल एक पत्नी म्हणून निर्मितीकडे कसं पाहता? आम्ही सगळे कॉन्सेप्ट वगैरे आम्ही सगळे मिळून ठरवतो, वी आर पार्टनर्स इन क्राईम, तर छान वाटतं त्यांच्यावर काम करायला. 14 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येतोय, तर काय सांगाल प्रेक्षक की 14 डिसेंबरला चित्रपट येऊन पहा थिएटरमध्ये.